आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबईमध्ये वाडी हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या मुलाची चोरी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मूल चोरी करणाऱ्या महिलेचं स्केच जारी करण्यात आलंय, तिचा शोध सुरू करण्यात आलाय. तर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मुलाची चोरी झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलाय. याच चिमुकल्याची वाडी या रुग्णालयातून चोरी झाली आहे. बुधवारी संध्याकाळी 25-30 वर्षांची ही महिला जास्मिन यांची नजर चुकवून मुलाची चोरी करून फरार झाली. मात्र यामुळे नाईक कुटुंब हादरून गेलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूकच झालेली नाहीये. रुग्णालयाच्या आवारातला सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आलेला नाहीये. मुंबईत हॉस्पिटलमधून मूल चोरी होण्याची ही पहिली घटना नाही. सायन हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, विलेपार्लेतील खासगी नर्सिंग होम मध्येही अशा घटना घडलेल्या आहेत. भोईवाडा पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी 5 पथकं तयार केलेली आहेत. महिला अशी महिला कुठं अशा मुलासमेत दिसली किंवा अशी संशयित कोणी वाटलं तर त्याबद्दल त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा आणि आम्हाला जेवढं होईल तेवढं सहकार्य करावं. भिकाऱ्यांची गँग किंवा मुलं विकणाऱ्या टोळीकडून चोरी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आता पोलीस कधी तपास पूर्ण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हॉस्पिटलमधून मूल चोरी होण्याची ही काही पहिली घटना नाहीये. वारंवार अशा घटना होत असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने सुरक्षेची कुठलीही काळजी का घेतली नाही, आता हेच बघायचं की सरकार वाडिया हॉस्पिटलवर काय कारवाई करते. झी 24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सिंगसह दिनेश मौर्या, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.